आज 13 ऑगस्ट हा दिवस भारतात अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो. मरावे परी अवयवरूपी उरावे असं आता म्हटलं जातं. मृत्यूनंतर अवयवदान केल्यास 8 जणांना जीवदान मिळू शकतं. अलीकडच्या काळात लोकांमध्ये अवयवदानाबाबत जनजागृती होत असली तरी अवयवदान करणाऱ्यांच्या संख्येत हवी तशी वाढ होताना दिसत नाहीये. जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय, या भारत आंबे यांच्या कविमनाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आज विज्ञानानं अवयव प्रत्यारोपणाच्या माध्यमातून दिलंय. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे वेगवेगळे अवयव इतर गरजू रुग्णांना देणं म्हणजे अवयवदान. मृत व्यक्तीचे डोळे, त्वचा, हृदयातल्या झडपा, हाडं यासारखे अवयव दान करता येतात. फक्त मृत व्यक्तीला कोणताही मोठा आजार नसावा. एखाद्या व्यक्तीचा अपघातामुळे किंवा आजारामुळे मेंदू निकामी झाला तर त्या व्यक्तीचं हृदय, किडनी, लिव्हर, आतडी, फुफ्फुसं असे महत्वाचे अवयव दुसऱ्या गंभीर रुग्णाला देऊन त्याचे प्राण वाचवले जातात. किडनी आणि लिव्हर प्रत्यारोपण मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात होऊ लागलंय. हृदय प्रत्यारोपण लवकरच या रुग्णालयांमध्ये सुरू केलं जाणार आहे. सरकारी रुग्णालये आणि कॅडेवरिक डोनेशन्स ह्याला आपण जास्तीत जास्त एक प्रकारची जनजागृती करून जास्तीत जास्त लोकांना आपण अवयव दान करायला लावलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने खूप लोक पुढे येत आहेत. म्हणजे गेल्या काही वर्षांपेक्षा यावर्षी लोकांचा उत्साह आणि लोकांचा प्रतिसाद हा खूपच चांगला आहे. आणि मला वाटतं असंच जर लोकांनी प्रतिसाद केला तर आपण पुढे सरकारी रुग्णालयांमध्ये अवयवदानाचा हा जो काही कार्यक्रम आहे तो नक्कीच पुढे नेऊ शकतो. भारतात दरवर्षी 5 लाख जण अवयव न मिळाल्यानं मृत्युमुखी पडतात. यातील 2 लाख यकृताच्या आजारानं तर 50,000 रुग्ण हृदयाच्या आजारानं मरण पावतात. दरवर्षी सुमारे 1.5 लाख जणांना किडनीची गरज भासते पण यातील फक्त 5,000 जणांनाच किडनी मिळते. देशात 10 लाख अंध रुग्ण असूनही ते नेत्रदानाच्या प्रतीक्षेत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात अवयवांची गरज असतानाही अवयवदान करणाऱ्यांचं प्रमाण मात्र नगण्य आहे. त्यामुळे अवयवदान मोहिमेत जनजागृती हा भाग महत्वपूर्ण आहे. आम्ही आमच्या तऱ्हेने आमचे विद्यार्थी आणि बाकी सर्व प्रोफेसर्स आणि सर्व मंडळी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेतो आहे, जेणेकरून समाजामध्ये चांगल्या प्रकारचं जागृती निर्माण होईल आणि देहदानाबद्दल आणि अवयवदानाबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये जे वेटिंग लिस्ट आहे, मोठ्या हजारो लाखो लोक वेटिंगमध्ये आहेत, त्यांना आपण फार मोठ्या प्रमाणावर मदत करू शकतो. अवयवदानाचा संकल्प करून आपण मृत्यूनंतरही समाजाला अत्यंत उपयोगी ठरेल असं कार्य करू शकतो. शेवटी आपल्या मृत्यूनंतर दुसऱ्याला देता येण्यासारखं केवळ अवयव असून यामुळे दुसऱ्याच्या आयुष्यात एक नवी पहाट उगवण्यास मदत होते. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.